आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित जलस्वराज्य प्रकल्प ग्रामसभेशिवाय ग्रामपंचायतीकडे वर्ग करू नये, अन्यथा उपोषण व गाव बंद. समस्त महिला वर्गांनी दिले गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन. कोरोची येथील जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीकडे ग्रामसभेशिवाय वर्ग करू नये, अन्यथा गावातील महिला उपोषण व गाव बंद आंदोलन करू, असा इशारा देत संतप्त महिलांनी हात कलंगले गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर व पंचायत समिती सभापती रेश्मा संधी यांना निवेदन दिलंय. या निवेदनात कोरोची गावची नळपाणी पुरवठा योजनेतून गेली 8 वर्षापासून संपूर्ण गावाला नियमित पाणी पुरवठा केला जातो. सदर योजनेसंदर्भात गावातील कोणत्याही नागरिकाची तक्रार नाही, पण गावातील काही राजकीय पुढारी व विघ्न संतोषी लोक यामध्ये आडकाठी आणून योजना बंद करण्याचा घाट घालत आहेत, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. यापूर्वी गावातील महिलांनी 15 मार्च 2018 रोजी ग्रामपंचायतीवर मोर्चाने जाऊन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना सदर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर न करता सध्या अस्तित्वात असलेल्या समितीकडे ठेवण्यासंदर्भात निवेदन दिलं होतं. सदर निवेदनाविषयी पुढील कार्यवाही का झाली नाही यासंदर्भात आजपर्यंत आम्हाला कळवले नाही किंवा त्यासंदर्भात ग्रामसभा बोलवण्यात आली नाही. प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सदर योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याविषयी आपणाकडून लेखी आदेश झालेच नाहीत, त्यामुळे आम्ही महिलांनी या अगोदर विरोध दर्शवला होता. आताही सदर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यास विरोध दर्शवण्यासाठी आपणास निवेदन देत आहोत. तरी सुद्धा पुढील काळात तसा प्रयत्न झाल्यास कोरोची गावातील सर्व नागरिक व महिला ग्रामपंचायत समोर उपोषण व गाव बंद करून निषेध व्यक्त करतील, त्यामुळे पुढील होणाऱ्या परिणामाला आपण व ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असं नमूद केलं आहे. ग्रामपंचायतीने स्वच्छता, लाईट, रस्ते, गटारी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं व पाणी पुरवठा सुरळीत असल्या कारणानं वर्ग करून घेण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगितलं. यावेळी सदस्या पूनम भोसले, ग्रामपंचायत सदस्या लता माळी, विद्या कांबळे, दीपा शोभा, स्वामी हंसिनाळे, शरीफ नदाप, कमल उपरे, रेखा सावंत, आशा माने, शांताबाई क्षीरसागर, कुतुजा चांदकोटी, संगीता कांबळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जलस्वराज प्रकल्प हा अतिशय व्यवस्थित पारदर्शीपणे चालत असताना काही राजकीय अक्षापोटी ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्याचा वातावरण सुरू झालेलं आहे कोरोची गावामध्ये. पण ही योजना अतिशय पारदर्शीपणे राबवली जात असताना, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं असताना सुद्धा ही योजना पंचायतीकडे आपण का वर्ग करायची, असा आमच्या कोरोची गावच्या सगळ्या महिलांचा महिलांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि ही योजना जी आहे ती अतिशय चांगली चाललेली असताना सुद्धा काही एक राजकीय आकसापोटी असं करण्यात काहीच मला योग्य वाटत नाही आहे. चांगली चाललेली आहे ही योजना आणि ग्रामपंचायतीनं कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे, ह्या समस्यांकडं आपलं लक्ष द्यावं आणि ही योजना जी चाललेली चांगली आहे ती अशीच पूर्णपणे जे चालवत आहेत त्यांनी त्यांच्याकडंच ती सोपवावी. आम्ही त्या ग्रामसेवकांची फक्त चर्चा करू, मला काय माहित नाही त्याचा राजकीय दबाव आहे का, ते एवढे फास्ट का करायला आणि इतर गावांचं पत्रव्यवहार तिने अडकून ठेवला. फक्त ग्रामसभा झाल्याशिवाय ठराव मान्य करणार नाही. ठीक आहे.